आरोग्य जागृती. सरांची आणि मॅडमची जी प्रॅक्टिस आहे ती 10 वर्ष अधिक काळापासून आहे. दोघांचाही नेत्र विभाग आणि दंतर विभागामध्ये जसं प्रेस मध्ये त्यांच्या अचिव्हमेंट्स खूप साऱ्या आहेत आणि त्याला एक नाव द्यावं म्हणून बिगाज अँड डेंटल हॉस्पिटलची स्थापना पण इथे करण्यात आलेली आहे. 1 वर्षाहून अधिक काळापासून जवळपासच्या सर्व एरियांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठीच्या दंतरोग आणि नेत्ररोगाच्या विविध समस्यांवरती मॅडमकडून आणि सरकडून त्याच्यावरती उपचार केले गेले आहेत. या संदर्भात जी अशी प्रेस कॉन्फरन्स जी आहे आपण 1 वर्ष कम्प्लीट ठेवली म्हणजे 3 दिवसांसाठी आधी आमच्या विचार ठरला की आपण 1 दिवसाचा शिक्षण ठेवावा. पण सर आणि मॅडमचं असं म्हणणं पडलं की 1 दिवसासाठीचा टर्न ऑफ होत नाही, लोकांना काही काम असतात त्यांचे दिवस, तर त्यांनी 3 दिवसासाठीचं मोफत तपासणी शिबिर इथे ठेवलेलं आहे. या तपासणीमध्ये ते तिरळेपणावरती, मधुमेहावरती, न्यूरोपॅरालिसिस ज्या न्यूरोपॅनच्या पॅरालिसिसच्या आजार असतात त्याच्यावरती आणि डेंटलमध्ये ऑर्थोडॉन्टिक्स आणि इम्प्लांट्सचे जे असतात वेडेवाकडे दाट आहेत, इम्प्लांट्स आहेत, ठिगा पडलेल्या असतात, अपघातामुळे लागलेले आहेत, जबड्याचे फ्रॅक्चर आहेत, आत्तकड्यांचे काही आजार असतात त्याच्यावरती विविध त्यांनी आपली तपासणी शिबिर ठेवलेलं आहे. आणि त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठीचं मोफत चष्मा जो आहे रिडिंग ग्लासेस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्याच्यासाठी आपण त्यांना मोफत चष्मा सुद्धा याच्या शिबिरामध्ये देत आहोत. तर त्याच्याच शिबिराचं आपण आयोजन केलं त्या संदर्भाची प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि सर आणि मॅडम आपल्यातल्या डिपार्टमेंटबद्दल माहिती घेतली त्यांच्याबद्दल त्यांची गरज मी रिक्वेस्ट करतो विक्रम सरांना की त्यांनी आपल्याला सांगावं. या शिबिराचं मी या कारणाने ठरवलं आहे की दंतरोग हे समजा दुर्लक्ष झालं तर त्याचे दुष्परिणाम किती होऊ शकतात आणि किती जीवनेपर्यंत ते पोहोचू शकतं त्याच्यासाठी एक कारण आमचं आहे. आणि दुसरं म्हणजे की जे नेत्र विभाग आहे आय डिपार्टमेंट त्यामध्ये मॅडमचं न्यूरोऑप्थॉल्मॉजी झालेली आहे आणि आई आणि ब्रेन रिलेटेड जे कॅन्सर आहे आजपर्यंत मॅडम मी मेल्स आणि फिमेल्समध्ये 400+ डायग्नोस केलेली आहे. त्यामध्ये 280+ फिमेल्स आहे. तर आमचं हे पण कारण होतं की फिमेल्स हे सगळ्यात शेवटचं घटक असतो दवाखान्यापर्यंत पोचण्यासाठी, कारण की सगळ्यात पहिले तिला तिचं घरचं काम, लहान मुलं, पती, मग त्याच्यानंतर तिला काय झालं तर ती दवाखान्यात पोचते. आणि समजा एक मेल जेव्हा ते कामासाठी बाहेर जातो त्याला काही झालं तर डायरेक्ट दवाखान्यात पोहोचू शकतो, पण ती अंगावर काढून त्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात हे आमचे सगळ्यात पहिले उपाय होते. दुसरी गोष्ट की जे आमचं समजा एक जे पण एक्सपायरी आमचं ओपीडी चार्जेस आहे त्याच्यानंतर समजा पेशंटला जवळचा चष्मा लागलेला आहे पण तो चष्मा बनवू शकत नाही आणि ओपीडी पण आपली घेऊ शकत नाही, त्या लोकांसाठी जवळचा चष्मा देण्यासाठी आमचे सोशल वर्क 1 वर्ष झाले त्यासाठी आम्ही 3 दिवसाचं कॅम्प ठेवलेलं. दुसरी गोष्ट 3 दिवस का 3 दिवस याच्यासाठी कारण की पेशंट आपल्या हॉस्पिटलमधून पूर्ण मराठवाड्यात विदर्भावरून पेशंट येतात हे पूर्ण डॉक्युमेंटेड आहे आपल्या हॉस्पिटलचं. MP UP दिल्ली इथून पण पेशंट येतात ऑप्थॉल्मॉलॉजीसाठी किंवा 2 दिवसाची आपण पूर्ण खराब जात करून पूर्ण फिक्स जाते. तर सेकंड फ्लोअरला त्यांना राहण्यासाठी फर्स्ट फ्लोअरला ऑपरेटरी आहे, मॉड्युलर कोठी आहे. तर यासाठी समजा 1 दिवसामध्ये पूर्ण डिस्ट्रिक्ट आणि पूर्ण स्टेट कव्हर होऊ शकत नाही त्याच्यासाठी हे 3 दिवस ठेवलेले आहे. ते आहे 24, 25 आणि 26 तर हे आमचा मेन उद्देश आहे कॅम्प ठेवण्याचा. बघा जे मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 दिवसामध्ये आपण खराब जात करून पूर्ण फिक्स जात आहोत. तर याचं मोठी जे कॅन्सर पेशंट असतात त्यांच्यासाठी पण आहे. मी ऐकलं असेल की आपण वरचा जबडा काढून टाकला आहे, खालचं काढून टाकलं आहे किंवा हाफ जबडा काढून टाकलं आहे, तर अशा पेशंटमध्ये हाड नसतो आयुष्यभरापर्यंत त्यांना मग जबडा पण नसतो, त्यामुळे त्यांचं जे जीवन आहे ते पूर्ण घसरून जातं कारण की त्यांना जे पोषण आहार आहे ते घटत नाही. किती पण आपण घेतलं पण जोपर्यंत आपण चालवत नाही तोपर्यंत आपले जे घट आहेत जे आपण म्हणतो ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब करू शकत नाही. तर अशा पेशंटमध्ये पण आपण 2 दिवसामध्ये दात लावू शकतो. जे नाकाचा हाड म्हणतो तुम्ही ऐकलं असेल की वरचा हाड असतो, जबड्याचा वरती जो हाड असतो नाकाचा हाड,
त्यांचा सपोर्ट घेऊन पण आपण दातं स्कूलच्या सहाय्यानं त्यांना लावू शकतो. म्हणजे हे एक नेगेटिव्ह पॉईंट ज्यामध्ये प्रश्न आहे त्याला आपण रिकन्स्ट्रक्शन ऑफ जॉ म्हणतो. मॅम, मधुमेह रुग्णांना काय संदेश देऊ इच्छिता? मॅडम, तिरळेपणा जसं म्हटलं की आपण आता लोकांना माहिती नव्हतं, आता अवेअरनेस होत आहे, आता अवेअरनेस झालं तर वय झालेलं आहे, आता अशामध्ये ऑपरेशन केल्यानंतर रिझल्ट मिळू शकतो का? ऑपरेशन
जागृती।